या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून 2023-24 या वित्तीय वर्षासाठीच आज जे अंदाजपत्रक आहे ते मी स्थायी समितीला सादर केलं। याच्यानंतर ते अंदाजपत्रक स्थायी समिती आणि त्यानंतर अंतिमतः सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर कायम होईल। या अंदाजपत्रकामध्ये साधारणपणे 677 कोटी रुपयांचं हे अंदाजपत्रक आहे। याच्यामध्ये भांडवली बाजू म्हणजे ज्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या मार्फत वेगवेगळ्या 20-22 प्रकारच्या योजनांखाली जे आम्हाला अनुदान मिळतं तर ते असं अनुदान पकडून आणि भूसंपादनासाठी आम्ही घेणार असणारं कर्ज असं कर्ज हे सगळं मिळून 1,075 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक हे 2023-24 या वर्षासाठीचं आम्ही सादर केलेलं आहे। याच्यामध्ये नागरिकांवरती मोठे नवीन कर न लादता जी काही कर आहेत तर त्यांची वसुली करण्याला प्राधान्य दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मोठ्या सुविधा ज्या आहेत त्या निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। यामध्ये रिकरिंग एक्सपेंडिचर किंवा महसुली बांधील खर्च ज्याला आपण म्हणतो तो करण्याबरोबरच वेगवेगळ्या योजनांमधून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानाच्या मदतीनं आणि सोबतच महानगरपालिकेचा हिस्सा त्याच्यामध्ये टाकून एक चांगल्या नागरी सुविधा सोलापूरकरांना देण्याचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये आमच्या मनपाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप ही एक वेगळी योजना आम्ही सादर करत आहोत किंवा घेत आहोत आणि यासोबतच एनकॅप किंवा अमृत अशा प्रकारच्या योजनांमधून पाणी पुरवठा ड्रेनेज असेल किंवा राष्ट्रीय हरित वायू प्रकल्पामधून हवेची गुणवत्ता सुधारणे या प्रकारचे प्रकल्प आम्ही घेतो आहोत आणि सोलापूर शहराला एक स्वच्छ सुंदर शहर बनवण्या बरोबरच मोस्ट लिवेबल सिटी बनवण्याचा प्रयत्न असेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।